विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त बारा सदस्यांचा प्रस्ताव गेले वर्षभर राजभवनावर मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे त्यातच स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर गेलेली सहा वर्ष कार्यरत असणाऱ्या आठ सदस्यांची मुदत एक जानेवारी दोन हजार बावीस रोजी संपणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्याशिवाय आठ नव्या सदस्यांची निवड होणार नसल्यानं सभागृहातील रिक्त जागांची संख्या वीस पर्यंत पोहोचणार आहे या आठ जागांवर नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार की जुनेच चेहरे कायम राहणार याकडं राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलंय स्थानिक स्वराज्य संस्था गटातून सध्या विधान परिषदेवर रामदास कदम भाई जगताप सतेज पाटील प्रशांत परिचारक अमरीश पटेल गोपीकिशन बजौरिया गिरीशचंद्र व्यास अरुण जगताप हे आठ सदस्य गेली सहा वर्ष कार्यरत आहेत त्यांची मुदत एक जानेवारी दोन हजार बावीस रोजी संपणार आहे मात्र राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्था गटाच्या निवडणुका विविध कारणांमुळे लांबणीवर पडणार आहेत या निवडणुका झाल्याशिवाय मुदत संपणाऱ्या आठ सदस्यांची विधानपरिषदेवरील निवडणूक होणार नाही त्यामुळे या आठ जागा रिक्तच राहतील या रिक्त राहणाऱ्या जागांसाठी आत्तापासूनच इच्छुकांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे त्याचबरोबर महाविकास आघाडी सरकारनं विधानपरिषदेसाठी पाठवलेल्या बारा सदस्यांच्या यादीला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी गेले वर्षभर मंजुरी दिलेली नाही त्यामुळे याही जागा अजून रिक्त आहेत या परिस्थितीमुळे विधान परिषदेतील वीस जागा रिक्त राहणार आहेत